डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे 75 वर्षीय वृद्ध महिलेला जीवनदान मिळाले. हृदयविकाराचा झटका आलेल्या वृद्धेला वैजापूर येथील डॉक्टरांनी शॉक देऊन श्वास सुरू केला आणि विशेष म्हणजे या 75 वर्षीय वृद्धेने देखील याला प्रतिसाद दिलाय. डॉक्टरांच्या 9 दिवसांच्या प्रयत्नाने वृद्ध महिला ठणठणीत बरी होऊन घरी देखील परतली आहे. तालुक्यातील शिवगाव येथील गयाबाई बोरसे यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला, त्यामुळे त्यांना मुलाने वैजापूर येथील देवगिरी हॉस्पिटल येथे उपचाराकरिता दाखल केलं. परंतु तिथे डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्या श्वास घेत नसल्याचं समजलं. यावर वृद्ध महिलेच्या परिवाराने संपूर्ण आशा सोडली. परंतु डॉक्टर गणेश अग्रवाल यांनी क्षणाचाही विलंब न करता उपचार सुरू केले. डॉक्टरांनी रुग्णाला शॉक देऊन रुग्णाचे श्वास सुरू करण्याचे प्रयत्न केले. प्रयत्नांना यश आले. 2 शॉक दिल्यानंतर 75 वर्षीय वृद्ध महिलेने याला प्रतिसाद दिला. 9 दिवसांच्या उपचारानंतर वृद्ध महिला ठणठणीत बरी होऊन घरी गेलीय. यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांनी आम्हाला आषाढाच्या महिन्यात डॉक्टरांच्या रूपात विठ्ठल पावला अशी प्रतिक्रिया दिली. आमच्या आईला पहाटे 3 वाजता मोठा अटॅक आला होता. तो अटॅक आल्यानंतर आईला आम्ही ताबडतोब 1 तासाच्या आत देवगिरी हॉस्पिटल माननीय गणेशजी अग्रवाल साहेबांकडे त्यांना ॲडमिट केलं आणि साहेबांनी अतिशय शर्थीचे प्रयत्न करून आईचं BP आणि लेवल पूर्ण 0 झाली होती आणि त्यांनी सांगितलं आम्हाला 2 वेळेस की 99.99% आजीचं भरोसा नाही मग, परंतु मी प्रयत्न करतो भगवंताची इच्छेनं झाल्या बरं तर तुमचं नशीब मग. अशा प्रकारे मग त्यांनी प्रयत्न केले. पहिल्यांदा 2 इंजेक्शन दिले, त्याच्यातही काही फरक पडला नाही. नंतर 2 पहिल्यांदा शॉक दिला, परत दुसरून दिला, 2-3 वेळा शॉक दिले, त्याच्यातही काही फरक पडला नाही. ते जर बरं आई वाचल्या तर पैसे द्या म्हणे, नाही वाचल्या तर देऊ नका. मी म्हटलं ठीक आहे सर, करा प्रयत्न. सरांनी प्रयत्न केले, त्याच्यामध्ये तरी पण 2 तास आई परत शुद्धीवर आल्या नाही आणि 2 तासानंतर मग परत BP आणि ऑक्सिजन स्टेबल झाला आणि सरांना मी धन्यवाद दिले आणि सरांना पण अतिशय आनंद वाटला की बा आईचे गेलेले आई परत आल्या. आणि अशा प्रकारे आमच्या गेलेले मातोश्री सरांनी परत आणून दिल्याबद्दल मी आमच्या पूर्ण कुटुंबाच्या वतीनं सरांचं अभिनंदन करतो. धन्यवाद. शैलेंद्र खैरमोडे, MCN News, वैजापूर.